आपण मेहरबानी करत नाही, नाही करतो बघतो, परंतु आज ताकद एक नवीन रुपया आमच्या विविध प्रभागांमध्ये नागरी सुविधांकरता मुंबई महापालिकेने दिलेला नाही. चौधरीसाहेब, मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत, उद्धव ठाकरेंच्या एकाही आमदारांना एक रुपया निधी द्यायचा. माझ्या मतदारसंघातल्या विरोधी पक्ष आमदारांच्या मतदारसंघातल्या नागरिकांना नागरी सुविधांपासून वंचित ठेवताय, हे पाप करताय तुम्ही. मुंबई महापालिका सत्ताधारी आमदारांवरच मेहरबान असल्याचं दिसतंय, विरोधी पक्षातील आमदार आहेत त्यांना कुठेच निधी दिला जात नाहीये. नाही, मुंबई महानगरपालिकेची याच्यामध्ये काही चुकी असं मला वाटत नाही, कारण आयुक्तांना अधिकारच ठेवलेले नाही. आयुक्त हे इशाऱ्याचे बावले झालेले आहे. नगरविकास खात्याचं आपल्याला माहीत आहे कोणाकडे खातं आहे ते, त्यांनी इशारे करायचे आणि आयुक्तांनी तसं नातायचं त्यांच्या तालावरती. परंतु ज्या पद्धतीने आयुक्त वागतायत त्याचा देखील आम्ही निषेध करतो, कारण आमचे विरोधी पक्षनेते दानवेंच्या नेतृत्वाखाली आम्ही आयुक्तांना जाऊन भेटलो होतो, त्यांना विनंती केली होती की मुंबई महानगरपालिकेचे सगळे प्रभाग आपल्याकरता सारखे आहेत, या प्रभागातल्या नागरिकांना नागरी सुविधा देण्याचं आपलं कर्तव्य आहे, आपण ते करायला पाहिजे, कारण तो मुंबईकरांच्या घामाच्या पैशातनं मुंबई महापालिका उभी राहिली. त्यामुळे आपण मेहरबानी करत नाही, नाही करतो बघतो, परंतु आज ताकद एक नवीन रुपया आमच्या विविध प्रभागांमध्ये नागरी सुविधांकरता मुंबई महापालिकेने दिलेला नाही. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडेला 50-50, 60-60 कोटी रुपयाचा निधी दिला गेला आहे, आणि आम्हाला आयुक्तांनी पत्र दिलं होतं की आपल्या प्रभागातील वेगवेगळे मतदारसंघातले वेगवेगळ्या प्रभागातली जे नागरी सुविधांची कामं आहेत त्याचे प्रस्ताव आपण द्यावेत, आणि त्यात एक मेक मारून ठेवलेले की या प्रस्तावात पालकमंत्र्यांची शिफारस आवश्यक आहे. आम्ही पालकमंत्र्यांना पत्र दिलं, परंतु पालकमंत्र्यांना 3 पत्रं दिली, 2 स्मरणपत्रं दिलं, जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये हा विषय मी मांडला, मग पालकमंत्री देखील काही करत नाहीत, ते देखील कोणाच्या तरी इशाऱ्यांवरती नाचतायत चालतायत, आणि आता आम्ही निषेध करतो, कारण हा पैसा सरकारचा नाही, हा पैसा मुंबई महानगरपालिकेचा, मुंबईतल्या नागरिकांचा आहे, आणि ह्या नागरिकांना नागरी सुविधा देण्याचं बंधन हे मुंबई महापालिकेवर आहे. परंतु त्या कर्तव्यापासून आज महापालिका कुठेतरी चुकते आहे, कसूर करते आहे, आणि निव्वळ सरकारच्या इशाऱ्यावरती चालते आहे. मी याबाबत उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, आदरणीय दादांना जाऊन भेटलो, दादांना मी पत्र दिलेलं आहे, मी माझ्या मतदारसंघातील नागरी सुविधांच्या कामांकरता निधी मागितला, दादांनी चक्क उत्तर देणं मला. चौधरीसाहेब, मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत, उद्धव ठाकरेंच्या एकाही आमदारांना 1 रुपया निधी द्यायचा. नरे काय तुम्ही सरकार चालवता? कष्टकऱ्यांचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार, शेतकऱ्यांचं सरकार, ह्याचं सरकार, म्हणून आम्ही सरकार आमचं असं आहे, प्रगतिशील आहे, सर्वसामान्यांचं आहे. मग हा सर्वसामान्यांवरती तुम्ही करत असलेला अन्याय आहे. माझ्या मतदारसंघातल्या विरोधी पक्ष आमदारांच्या मतदारसंघातल्या नागरिकांना नागरी सुविधांपासून वंचित ठेवताय, हे पाप करताय तुम्ही, कारण सर्वांना समान न्याय देण्याची आपण शपथ घेऊन या सरकारमध्ये सामील झालेला आहात. महाराष्ट्राच्या जनतेचे तुम्ही पालक आहात, तुमच्याकरता जनता सर्व समान आहे. आमचे तुमचे राजकीय मतभेद काही असतील, परंतु सुडात राजकारण करू नका नागरिकांबरोबर, इथल्या जनतेबरोबर. या जनतेला नागरी सुविधा तुम्हाला द्याव्याच लागतील, त्यांना निवडणुका येऊ देत, तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय आमच्या मतदारसंघातली जनता शिल्लक ठेवणार नाही तुम्हाला. तुमचे डिपॉझिट जप्त करतील, दिसेल तुम्हाला. हे वागणं बरं नव्हतं, त्यामुळे ह्या त्यांच्या प्रवृत्तीचा मी निषेध करतो, आणि अजूनही काय जर त्यांना डोक्यात काय शिल्लक असेल तर कृपया आमच्या मतदारसंघातील नागरी सुविधांकरता निधी उपलब्ध करून द्या, नाहीतर पालकमंत्री जिथे जिथे या मतदारसंघात येतील कामं कार्यक्रमाला त्यांचा निषेध आम्ही करू, त्यांना मी जनतेसोबत काळे झेंडे दाखवू आणि त्यांचा निषेध करू.